बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असल्याचं कळत आहे. दरम्यान वर्षा बंगल्यावर पवार मुख्यमंत्र्यांची ही बैठक आज होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचीच काल शरद पवारांनी एक महत्वाची बैठक घेतली होती आणि आज ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. दरम्यान यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सुद्धा कळत आहे. आताची ही महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वाची बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. याशिवाय महाविकास आघाडीचं सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष सुद्धा शमताना दिसत नाही. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही भेट घेत आहेत. दरम्यान राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला असलेल्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची सुद्धा यामध्ये माहिती मिळते. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून. सुमित, काय सध्याचे अपडेट्स मिळतात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सध्या शरद पवार हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजप माफ करा शिवसेना या तिघांमध्ये या सरकारमध्ये काही विसंगती असल्याचं देखील म्हटलं जात होतं. बरेच मंत्र्यांवरती आमदार नाराज होते अशी सगळी चर्चा देखील सुरू होती. कालच एक बैठक देखील राष्ट्रवादीच्या सगळ्या माजी आमदार आणि आजी आमदारांची देखील झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावरती तर चर्चा होणार आहेत, पण सध्या येत्या 10 दिवसांमध्ये महामंडळ देखील घोषित होणार आहेत. कोणते महामंडळ कोणाला द्यायचं आहे, कोणाची वर्णी लावायची, या सगळ्या संदर्भात देखील चर्चा केली जाऊ शकते. आणि असे अनेक राज्यातले देखील विषय असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी ही बैठक सध्या वर्षा निवासस्थानी सुरू झालेली आहे. स्वतः तिथे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात ही बैठक सुरू झालेली आहे. सुमित, आपण पाहतोय भाजप आणि शिवसेनेमधील वाद काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता, त्यामुळे काही राडा सुद्धा निर्माण झाला होता, त्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार असल्याचं कळत आहे. काय माहिती आहे? बरोबर आहे अगदी, कारण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युती होणार का असा देखील प्रश्न समोर येत होता. कारण स्वतः राहुल इतर भाजपचे बरेच नेते होते, ते युती पुन्हा होऊ शकते असं देखील म्हणत होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची देखील जवळीक होणार की काय अशी देखील चर्चा सातत्यानं रंगवली जाते. त्यामुळे या सगळ्यावरती महाविकास आघाडी ही एक आहे आणि महाविकास आघाडीला कोणत्याही पद्धतीनं कोणीही तोडू शकत नाही. आपण एक आहोत हे देखील सांगण्याचा हा प्रयत्न आहे. पण या सगळ्या विषयावरती देखील चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मोहिनी, आणखीन अजून एक अपडेट समोर येते. सुमित, आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी ईडीची जी रडार आहे ती महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अनिल देशमुख आहेत, अनिल परब आहेत आणि आणखीनही काही मंत्री यामध्ये एकनाथ खडसेंसोबतच आहेत. त्या संदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा होऊ शकते का? ज्या ज्या नेत्यांकडून ज्या ज्या मंत्र्यांकडून भाजप विरोधात कोणतंही वक्तव्य केलं जातं, कोणती कारवाई केली जाते आणि त्यानंतर ईडीची कारवाई ही या त्या मंत्र्यावरती केली जाते, त्यांना नोटिसा आता त्यांच्यावरती कारवाई होते. आणि म्हणूनच ह्या ईडीचा ससेमिरा देखील थांबवणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वाद येतच असतात समोर. आणि म्हणून आता नेमकी भूमिका पुढे काय घ्यायची, कारण ईडीची कारवाई केली जाते, केंद्रीय ज्या आस्थापना आहेत सगळ्या त्यांच्याकडून त्या संस्थांकडून ही सगळी कारवाई होत असते. नक्की, धन्यवाद सुमित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.